विषय आत्ताचं जे खोके सरकार आहे हे सरकार जणू काही ते मुंबई त्याने विकायलाच काढलेली आहे. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झालाच पाहिजे ही या सरकारची सुपारी, सरकारने घेतलेली सुपारी आहे. आणि मी तर म्हणतो की आता हे केवळ 2-3 महिन्याचं राहिलेलं आहे. तुम्ही जो खासगीकरणाचा विषय काढला बघू ना कोणाची एवढी खाज आहे, बघून घेऊ आपण. येऊनच बघा काय खाजवायचं ते बघू, काय खाजवायचं तुमचं. आपलं सरकार पाडलं, पाडल्यानंतर पहिला पवित्र निर्णय त्यांच्यासाठी काय घेतला, मालकाची सुपारी घेऊन, दिल्लीच्या मालकाची सुपारी घेऊन तो भूखंड, मुंबईचा हक्काचा भूखंड हा बुलेट ट्रेनला देऊन टाकला. काय बुलेट ट्रेनचा तुम्हाला किती उपयोग आहे? जाणारच रोज अहमदाबादला शेव फाफडा खायला, कढोकडा खायचा आहे तुम्हाला. हे मोठं आहे, बोगस बी बियाणं तुम्ही उकडून टाकलं. मध्ये जे काय आमचीच चूक होती, आम्हीच ते पेरलं होतं, ते उकडून टाकलं तुम्ही. हेच काम याच्या पुढे सुद्धा करायचं आहे. आपला जो असेल त्यालाच कोंब फुटले पाहिजेत, आणि बाकीची जी काही बोगस असतील ते उकडून अशी फेकून द्या की त्यांना कुठेही रुजता रुजू देताच कामा. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.